पालकमंत्री अशोक चव्हाण यांना जोरदार धक्का मिळालेला आहे. भोकर मतदारसंघातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या बारडमध्ये सेनेची सत्ता, शिवसेनेचे 17 पैकी 16 सदस्य विजयी झालेले आहेत. आपण पाहताय नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना धक्का मिळालेला आहे. भोकरमधील बारड ग्रामपंचायत पंचायतीत शिवसेनेची सत्ता आलेली आहे. तर बारड ग्रामपंचायतीत शिवसेनेचा 17 पैकी 16 जागांवर विजय आहे. या संदर्भात अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सतीश मोहिते यांच्याकडून. सतीश, अशोक चव्हाणांना हा धक्का बसलेला आहे, काय सांगणार? नक्कीच प्रशांत, अशोक चव्हाणांना हा मोठा धक्का मानला जातोय, कारण भोकर विधानसभा मतदारसंघ आहे त्यामध्ये अशोक चव्हाणांचं मोठं वर्चस्व आहे, मोठा गड त्यांचा आहे. मागच्या विधानसभा मतदारसंघामध्ये विधानसभेमध्ये अशोक चव्हाण तब्बल 1 लाख मताधिक्याने निवडून आले होते. मात्र त्याच भोकर विधानसभा मतदारसंघातील जी बारड सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे त्या निवडणुकीमध्ये, बारडच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा जो प्रयोग आहे तो झाला नव्हता. आणि शिवसेनेने बाळासाहेब देशमुख जे शिवसेनेचे आहेत त्यांनी स्वतंत्र पॅनल उभं केलं होतं, तर काँग्रेस प्रणित एक पॅनल होतं जे अशोक चव्हाणांचं होतं. मात्र बारड ग्रामपंचायतीमध्ये 17 पैकी तब्बल 16 जागा ज्या आहेत ते बाळासाहेब देशमुख यांच्या शिवसेनेच्या जागा निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे अशोक चव्हाणांना मोठा झटका मानला जातोय, कारण त्यांच्याच विधानसभा मतदारसंघातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे आणि तिथे शिवसेनेचा एकतर्फी तब्बल 17 पैकी 16 जागा शिवसेनेच्या निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे अशोक चव्हाणांना जोरदार झटकाच मानावा लागेल, कारण प्राबल्य असलेल्या विधानसभा मतदारसंघात जिथे विधानसभेत त्यांनी 1 लाखांचं मताधिक्य घेतलं तिथलीच जर ग्रामपंचायत 17 पैकी 1 जागा काँग्रेसची निवडून येते तर हा अशोक चव्हाणांसाठी मोठा झटका मानला जातोय. तशा राज्यातील सुमारे 12,711 ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी 10 वाजल्यापासून सुरू झाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या गावामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत असल्याची माहिती समोर आली होती. मात्र चंद्रकांत पाटलांच्या खानापूरमधून शिवसेनेने जबरदस्त कामगिरी केली आहे. भाजप आणि नितेश राणे यांना सिंधुदुर्ग तालुक्यातील कणकवलीमधील भिरवंडे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने बाजी मारली आहे. अनेक ठिकाणी सत्तांतर होताना दिसत असून अनेक मातब्बर नेत्यांना ग्रामपंचायतीच्या जागा राखता आल्या नसल्याचं चित्र पुढे आलं आहे. बातमी येते. आता एक महत्त्वाची बातमी पाहूया नंदुरबार मधून. नवापूर तालुक्यातील 14 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत.